बिलकुलच नाही. मग तुम्ही यांना 24 ही मोजणी होती, 24-4 मग यांना का दिली नाही अगोदर नोटीस? 24 नाही, ह्याच्यावरती तुम्हीच दिलेला आहे, आम्ही घरी नाही तयार केलं, तुम्हीच तयार केलेला आहे. 24-4 आहे. हा माधव चोक कुठे गेला? हा बोकडे हा कुठे आहे? हा माधव चोक हा कुठे आहे? तुम्ही 8 दिवसापासून हे कक्ष महाशय मला आज दिसून राहिले तुमच्या ऑफिसला. 8 दिवसापासून कंटिन्यू करत चाललो. तुम्ही नव्हते साहेब, चुकीचं नका सांगू. सोमवारी मी स्वतः येऊन गेलो, मंगळवारी मी स्वतः येऊन गेलो, बिलकुलच नाही. अति तातडीचे पैसे भरल्यानंतर किती दिवसात मोजणी व्हायला पाहिजे? किती दिवस लागायला पाहिजे तुमच्या नियमाला? 2-3 महिने. यांना 14 महिने का लागले मोजणीचे? काय करणार 14 महिने लागले सर? मी अर्ज केला, चलन भरले, 5 तारखेला चलन भरले, 5 तारखेला चलन भरल्यावर तुम्ही किती दिवसात नोटीस द्यायला पाहिजे आम्हाला? 15 दिवस, 2 महिने, 6 महिने, 12 महिने. त्या महिन्यामध्ये लागत आहे प्रकरण, त्या महिन्यामध्ये त्याच्या मोजणीच्या 8 दिवसाच्या अगोदर नोटीस द्यायला पाहिजे. मला एक सांगा, काही मोजण्या तुम्ही मार्च महिन्यातला निकाली काढल्या, मार्चच्या जर अगोदर निघते तर फेब्रुवारीच्या काय नाही निघतो? ज्या ऑनलाईन जसे तारखा पडतात. ऑनलाईन कसं आहे आता? ऑनलाईन मग हे का? ही ऑनलाईन तारीख पडली आहे ना 25-4. ऑनलाईन कशी काय 12-6 केली तुम्ही? कशी काय 12-6 केली? त्या मॅडम जे आहे त्या मेडिकल लावायला पाहिजे तुम्ही मोजणीवाला सगळे. आणि मला सांगा, हे व्यक्ती 2 महिन्यापासून तुमच्या ऑफिसमध्ये चक्रा मारून आले, यांना का सांगितलं गेलं नाही का तुम्हाला फोन येईल म्हणून तेव्हा नोटीस लिया? म्हणून हे साहेब लक्षात ठेवा, हे म्हातारे लोक आहे, 45° तापमान आहे त्याच्यात, हे तुमच्या ऑफिसला आहे, ते तुमच्या ऑफिसला साधं पाणी पिण्याची व्यवस्था नाही आहे, थोडीशी माणुसकी जपा, थोडीशी. यांच्या भरोशावर तुम्ही पगार खाता, तुमचा परिवार 2 टाइमचा अनाज खाता यांच्या भरोशावर, त्याच्या तुम्ही पगार घेता, याची लाज ठेवा, शर्मा वाटू द्या जराशा. 8 दिवस झाले मी स्वतः परत चाललो.